नमस्कार, 14-24 चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज मी मँगो शिरा ही रेसिपी दाखवणार आहे। केशरचा वापर न करता पिवळा धबक मऊसूत मोका मँगो शिरा कसा करायचा ते मी ह्या व्हिडिओ दाखवणार आहे, त्यामुळे एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता आपल्या आंब्याच्या शिऱ्याला मस्त पिवळा कलर आला आहे, मस्त मऊसूत मोकळा असा आंब्याचा शिरा दिसतोय। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आंब्याच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। इथे मी पाववरती बारीक रवा घेतला आहे, पाववरती तूप घेतलं आहे, पाऊणवरती साखर, एक वाती आंब्याचा गर घेतला आहे, एक पेला दूध, एक पेला पाणी, काजू उगर घेतलेत व मनुका घेतलेत। तुम्ही कोणतेही तारपूस घेऊ शकता आणि एक चमचा वेलची पावडर। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। पहिल्यांदा आपण एका पातेल्यात एक पेला दूध घालूया, पाऊणवाती साखर घालूयात, त्यात एक पेला पाणी घालूया व त्यात पाऊणवाती साखर घालूया व गॅसच्या एका बाजूला गरम करत ठेवूया, म्हणजे आपली साखर वगैरे व्यवस्थित विरघळेल। आता एका एक कढई घेतली आहे, त्यात पाववाती तूप घालते। पाववाती तूप घातलेलं गरम झालं की त्यात पाववाती बारीक रवा घालते। वर आपण रव्याचा शिरा करताना जसा रवा भाजतो तसा खमंग भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर। रवा व्यवस्थित भाजला गेला आहे, भाजला गेला पाहिजे। तर आता रायपूसचे काप घालते व व्यवस्थित भाजून घेते। माझी रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता यात एक वाती आंब्याचा गर घालते, व्यवस्थित मिक्स करून घेते। रवा आणि आंब्याचा गर व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। मध्यम गॅसवरच परतायचं आहे, गॅसची मध्यम गॅस फ्लेमवरच परतायचं आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता त्यात आपण दूध, पाणी आणि साखर यांचं जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ते घालूया। आता आपण अर्धच घालतं, जास्त एकदम जास्त सगळं पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात। जरा जरा घालून जसं मुरेल तसं घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी। हे मुरलं गेलं की बाकीचं उरलेलं पाणी आपण घालणार आहोत, दूध पाणी साखर यांचं मिश्रण। तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता उरलेलं घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने आंब्याचा शिरा केल्यामुळे मऊसूत मोकळा होतो, लुसलुसीत तोंडात घातल्यावर विरघळणारा मस्त तयार होतो। तुम्ही बघू शकता आपला कलरही अजिबात बदललेला नाही आहे, आपण केशर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे तरी कलरही अतिशय सुंदर दिसतोय। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्याचा गोळा कसा तयार होत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा करून मिक्स करून घ्यायचं नाही, मध्यम गॅसवरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बाजूची घंटी नक्की प्रेस करा, जेणेकरून माझ्या इतरही व्हिडिओची तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल। तुम्ही बघू शकता आताचा गोळा कसा तयार झालेला आहे, अगदी मऊसूत शिरा तयार झालेला आहे। आता मी काय करते, मी आंब्याचे तुकडे करून घेतले, ते वातीच्या एका बाजूला घालते, एका बाजूला काजूगर आणि मनुका घालते। हे आमचे घरचे काजू आहेत, त्यामुळे जरासे काळसर जरासे दिसतात, बाजारच्या काजूपेक्षा जरा वेगळे दिसत आहेत। आता एका बाजूला घालून घेते, म्हणजे आपलं प्रेझेंटेशन हे उत्तम होईल, दिसायलाही आपला रवा छान लागेल। जेव्हा आपण रवा खातो तेव्हा हाता तोंडाखाली आंब्याची फोर आल्यावरही मस्त वाटेल। तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत सॉफ्ट सॉफ्ट आपला आंब्याचा शिरा दिसतो आहे।
बघू शकता किती सुंदर झाला आहे आपला आंब्याचा शिरा. अतिशय चविष्ट लागतो हा आंब्याचा शिरा. रोजचा शिरा आपण रोजच खातो, त्यापेक्षा काहीतरी वेगळं. म्हणून आंब्याचा शिरा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. वेळात वेळ करून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.